निघालेली झी टॉकीजची ही भरधाव गाडी अगदी हिंदी चित्रपटांनाही दे धक्का देत नटरंग सह रसिकांच्या मनात स्थिरावली. या तुमच्या आमच्या झी टॉकीजचा काकस स्पर्श हा नवा नजराणा रसिकांना बहाल झाला आणि बॉक्स ऑफिसवर आगमनातच हाऊसफुलचे बोट झळकले. पाहूयात या विलक्षण प्रेम कहाणीचा हा ग्रँड प्रीमियर. एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा पायाकडे बरी लक्ष गेलं तुमचं. आता फिल्म बघून जे काय मला वाटतंय ते मी अजून त्याच्यातनं बाहेर आलेले नाहीये. इतक्या मोठ्या फिल्ममध्ये इतक्या सुंदर फिल्ममध्ये मला आयुष्यात कधी कधी काम करायला मिळेल मी विचार केला नव्हता. आणि महेश नांदेकरांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळालं तर स्वप्न पूर्ण झाले असते. मनाला चटका लावून जाणारा खरा हा सिनेमा आहे. आम्हाला करतानाही खूप जाणवत होतं की कसं होतं आहे आमच्या सगळ्यांकडनं आणि आम्ही सगळ्यांनी जीव ओतून ह्या सिनेमात काम केलं आहे. काकस्पर्शमधली उमा ही माझ्या अत्यंत जवळचं कॅरेक्टर आहे. खूप संवेदनशील, अतिशय सहनशील आणि थोडक्यात व्यक्त होणारं पण इंट्रोवर्ट, ज्याच्या मनात खोल कुठेतरी खूप गोष्टी दडलेल्या आहेत, अशी ही व्यक्तिरेखा आहे जी साकारायला मला मिळाली आणि मला महेश सरांनी ही संधी दिली त्याबद्दल खरंच त्यांचे खूप आभार. आणि हे मी माझं भाग्य समजते की मी उमा साकारू शकले. देवीला रक्त लागतं. मी सुद्धा यापुढे मुक्या जनावरांचा बळी देणार नाही. देवीचा कोप होईल लक्षात ठेवा. मी जिवंत असेपर्यंत तुला कोणी स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. पंचक्रोशीतले सगळे ब्राह्मण आपल्या घरावर बहिष्कार टाकायचं म्हणताय. तो रांडेचा उपाध्याय, तो ह्या सगळ्यांचा म्होरक्या. अजूनही घरामध्ये विधवा सून सोवळी न करता बसवून ठेवले त्याचं काय? हुगून सवरून पोट वर आले की तोंडात शेण घालून गावात धिंड काढायच मोकळे. दादांना काय हवं नको ते बघतील काय त्यांना हवंय ते. उमा तुझं आवडते हे ठाऊक आहे हो मला. अप्रतिम म्युझिक, अप्रतिम परफॉर्मन्सेस, लिहिलंय खूप छान गिरीशने, अप्रतिम लिहिलंय. आय थिंक इट्स वन ऑफ द बेस्ट फिल्म. आताच्या 2012-2012 काळात त्या काळातली फिल्म आणि अजून ती भावती म्हणजे सगळं श्रेय रायटर गिरीश जोशी आणि डिरेक्टर महेश माधव. महेश एक्सलंट. बऱ्याच दिवसांनी सिनेमा बघितल्याचा आनंद झाला कारण महेश मांजरेकर यांचे फिल्म हे ॲक्च्युली इथपर्यंत पोचतात ॲक्च्युली आणि त्यातला हा एक त्यांचा सुंदर सिनेमा. मला सगळ्या टीमचं आवर्जून अभिनंदन करायचं आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन काय प्रत्येक माणसाने या पिक्चर बघितला पाहिजे. अप्रतिम. सचिन इज आउटस्टँडिंग ॲज ऑलवेज. आणि मेधानी खूप छान काम केलेलं आहे. केतकीनी खूप चांगलं काम केलेलं आहे. प्रियाचं काम चांगलं. मी एव्हरीबडी इज सो गुड. महेश याला ड्रीम प्रोजेक्ट का म्हणतो हे
हे बघितल्यानंतर वर्षा सणाचा हक्क काढून घ्या आणि त्या उमास पहिली बोडकी करा. इथे येऊन या घरातल्या सुनेशी बोलत उभं राहिला तुला शरम नाही वाटत? अरे चित्रपट खूप छान आहे, म्हणजे रडायला खूप येत होतं बघताना. खरंच एवढा सेंटी आणि छान बनवलं आहे ना की मार्वल्स. मी आता काही शब्द नाहीत मला. खूप दिवसानंतर एक चांगली फिल्म बघितल्याचं समाधान आहे आणि सगळ्यांची कामं स्पेशली आर्ट डिरेक्शन, म्युझिक, कॉस्ट्युम्स, ते लोकेशन, तर मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी जमून आल्यामुळे एक चांगली फिल्म बघितल्याचं समाधान आहे. काकास्पर्शीचे प्रोमोज वगैरे बघितले होते आणि खूप इंटरेस्टिंग वाटत होता आणि मूवी आत्ताच आम्ही बघितल्या आणि खूप छान आहे आणि आय गेस सगळ्यांना नक्कीच आवडेल. तो सगळ्यांनी आणि पूर्ण फॅमिलीनी बघण्यासारखी फिल्म आहे. सो डू वॉच इट. तो जुना काळ डोळ्यासमोर उभा केला महेश सरांनी आणि गिरीशचे खूप कौतुक की एवढी गंभीर फिल्म पण होल्ड होते. सगळ्यांचं खूप चांगलं काम झालेलं आहे आणि शेवटी शेवटी खरंच खूप रडायला येतं. महेशला खूप खूप शुभेच्छा, त्याचं मनपूर्वक अभिनंदन कर. म्हणजे कदाचित प्रत्यक्ष भेटून मी त्याला हे बोलू शकणार नाही, कॅमेरा असल्यामुळे मी बोलतो आहे, इतकी जवळची मैत्री आहे, परंतु खूप छान वाटलं. खूप मेहनतीनं सर्वच कलावंतांनी अतिशय चांगली कामं केलेली आहेत आणि मांजरेकरांनी नेहमीप्रमाणेच आपल्या प्रोजेक्टमध्ये खूप परिश्रमपूर्वक सगळं रचल्याचं जाणवतं आणि ह्या सिनेमाला भरभरून यश मिळो अशी ईश्वर चरणी प्राप्त. फलशोधनाच्या रात्री खोलीत नवऱ्याबरोबर काय काय करतात काकू? ये मी तुझ्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे. झी टॉकीजच्या या दर्जेदार चित्रपटांच्या मालिकेत हे आणखी एक सुवर्णपान रसिकांचं हृदय स्पर्श करेल यात वादच नाही. तेव्हा मराठी रजतपटावरील ही अनोखी प्रेम कहाणी त्याच भव्यतेत पाहायची असेल तर आवर्जून थिएटरलाच जा. आता वेळ झाली निरोप घ्यायची. भेटूयात हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.